परभणी जिल्ह्यात रविवारी 221 कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून आज 2 कोरोनाग्रस्तांचा मृत्यूही झाला आणि 40 कोरोनामुक्त झाले। तर जनतेने मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे आवाहन परभणी जिल्हाधिकारी दीपकजी मुगळीकर, मनपा आयुक्त देवीदास पवार, शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर नागर गोजे यांनी केले आहे। तसेच परभणी जिल्हा व जिल्हा अंतर्गत बस सेवा बंद करण्यात आली आहे। तर बस सेवा ही 22 मार्च ते 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आली आहे असे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काढले आहेत। तर जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। पाथरी शहरात 94 तळे सत्याग्रह वर्धापन दिन साजरा। 20 मार्च रोजी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पाथरीच्या वतीने महाड 14 तळे सत्याग्रह दिन साजरा करण्यात आला। या प्रसंगी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व सामूहिक बुद्ध वंदनाही घेण्यात आली। यावेळी नगरसेवक सतीश वाकडे साहेब, प्रमोद ढवळे, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष शिवराज कांबळे, पालकमंत्री एन के पैठणे, शहराध्यक्ष विलास ढवळे, कोषाध्यक्ष विलास वाकडे, उपाध्यक्ष प्रज्ञाकर मुळे, सचिव माजी प्राचार्य के पी पांढरे, सरसाहिर वावळे, उपाध्यक्ष सुशीलाबाई मणेरे, उषा भाग्यवंत, रेखाताई मणेरे, पोलीस मित्र परिवार समन्वय समिती मराठवाडा महिला विभागाध्यक्ष यांचीही प्रमुख उपस्थिती होती। साळवेताई, मगरताई मोठ्या प्रमाणावर उपास उपासिका उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेचे माजी अध्यक्ष एस यू शिंदे सर यांचे शनिवारी दुःखद निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली आणि पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष शिवराज कांबळे, नारायण पैठणे, के पी पांढरे, पद्माकर मुळे, उपाध्यक्ष व नगरसेवक सतीश वाकडे व इतर सर्व पदाधिकारी यांचा पुष्पगुच्छ देऊन माननीय रेखाताई मनेरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले। वर्धक साहित्य मानधन कमिटीवर गेल्या 1 जानेवारी तर आतापर्यंत आम्ही पाठपुरावा केलेला आहे आणि तेव्हा आम्ही मागणी केलेली आहे की मागास समाजाच्या व्यक्तीला आणि अपंगाच्या व्यक्तीला परभणी जिल्ह्याच्या साहित्य कलावंत मानधन समितीवर जिल्हा अध्यक्ष पदाची नियुक्ती करण्यात यावी। परंतु आम्ही 1 वर्षापासून पाठपुरावा केलेला आहे आणि नंतरला 2021 नवाब मालिक पालकमंत्री परभणी जिल्ह्याचे यांनी कलेक्टर साहेबांना उचित कारवाई करावी म्हणून पत्र पाठवले आणि कलेक्टर साहेबांनी दीपक मुगळीकर साहेबांनी मुख्य अधिकारी साहेब जिल्हा परिषद परभणी यांना कारवाईसाठी पत्र पाठवलेलं आहे। परभणी जिल्ह्याच्या वयवर्ध साहित्य कलावंत मानधन समितीवर अध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र अपंग कवी गायक राजकुमार लोखंडे यांच्या नावाचे शिफारस पत्र मिळण्याबाबतचे पत्र पाठवलं महाराष्ट्र सरकारला सुद्धा कळवलेलं आहे आणि अनुषंगाने की माझी नम्र विनंती आहे की शासनाला की मी पहिले प्रथम भारतीय राज्यघटनेनुसार मी रजिस्टर माहिती मागवलेली आहे आणि पालकमंत्री साहेबांचे, नवाब मालिक साहेबांचे आणि कलेक्टर साहेबांचे मी अत्यंत आभारी आहे मला नियुक्तीपत्र दिल्याबद्दल आणि आम्ही पुढील कारवाईसाठी समितीसुद्धा गठीत केलेली आहे आणि त्या गठीत समितीमध्ये वंचित ज्या लोकांना आतापर्यंत कमिटीमध्ये कधीच घेतल्या जाणार नाही असे लोक आम्ही या समितीमध्ये घेतलेले आहेत आणि या समितीला राज्य शासन नक्कीच परवानगी देईल।